आज बलिदान दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती जागवत आहोत. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाच्या जडणघडणीसह काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग व्हावे यासाठी दिलेले योगदान हे कधीही न विसरता येणारे आहे. आज काश्मीरमधून जे 370 कलम हटवण्यात आले आहे त्याची सर्वात मोठी लढाई ही भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी लढली होती. त्यावेळी देशातून कोणालाही काश्मीरमध्ये जायचं असेल तर त्याला परमिट घ्यावं लागत असे. मात्र डॉक्टर मुखर्जींनी नहीं चलेगा एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान असं ठणकावत परमिटला विरोध केला. जम्मू व काश्मीरच्या संपूर्ण विलिनीकरणासाठी त्यांनी अभियान सुरू केलं. संसदेतही काश्मीरमधून कलम 370 निष्कासित करण्यासाठी आपल्या भाषणातून जोरदार विरोध केला. 1952 साली बिना परमिट ते जम्मू काश्मीरमधील विशाल रॅलीमध्ये सहभागी झाले. त्याचवेळी त्यांना अटक झाली. कालांतराने त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या समर्पणाचे देशभरात पडसाद उमटले. और जब वो जम्मू की सीमा पर गिरफ्तार कर लिए गए तो उन्होंने चलते वक्त मुझे कहा था कि वाजपेयी जाओ और देशवासियों से कहो कि मैं जम्मू कश्मीर में प्रविष्ट हो गया हूं, लेकिन मैंने परमिट नहीं लिया. काश्मीर मधील परमिट राज संपुष्टात आले. तेथील राष्ट्रपतींना राज्यपाल म्हणून तर काश्मीरच्या पंतप्रधानांना मुख्यमंत्री म्हणून संबोधन करण्यात आले. प्रखर राष्ट्रवादी असलेल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे हे बलिदान कायमच आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी आग्रही भूमिका घेतली, म्हणूनच देशाची एकात्मता टिकून राहिली. असे हे राष्ट्रीय अखंडतेचे सूत्रधार आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.